राजा शिवछत्रपती, लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे, पारायण गीता उपासनी, भाग 205. मिर्झा राजे औरंगजेबापुढे हजर झाले. त्यांनी मोठ्या विश्वासाने व गौरवाने राजांवर दख्खनची मोहीम सोपवली. सर्व पराभूत झाले म्हणून आता मिर्झा राजांसारख्या कदीम वफादार सिपह सालारवर दख्खनचा मुकाबला सोपवण्यात आला. हाच केवढा गौरव होता त्यांचा. मिर्झा राजांच्या बरोबर त्यांचा नायब म्हणून अशाच एका जबरदस्त सरदाराची नेमणूक औरंगजेबाने मुकरर केली. त्याचं नाव दिलेर खान पठाण. एक राजपूत तर दुसरा पठाण. दोघेही शूर, दोघेही शेर. एक इस्पंदियार तर दुसरा हुशंग. एक दिलेर तर दुसरा रुस्तुम. याशिवाय दुसऱ्या अनेक सरदारांना मिर्झा राजांच्या निसबतीस औरंगजेबाने दिलं. या दिवशी हिजरी सन 1075 रबिलावलचा 19वा चंद्र आसमानात होता. दिनांक 30 सप्टेंबर 1664. मिर्झा राजे या नव्या मोहिमेच्या तयारीस लागले. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेला होता. त्या दिवशी नव्या नेमणुका, बदल्या, बढत्या वगैरे गोष्टींचे हुकूम बादशहा सोडित असे. मिर्झा राजांच्या निसबतीस आणखी कोणकोणत्या सरदारास द्यावयाचे औरंगजेबाच्या मर्जीत आहे ते ठरवून त्यांना त्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर फरमाने सुटायची होती. औरंगजेब वर्षातून 2 वेळी स्वतःचा सालगिराह म्हणजे वाढदिवस साजरा करीत असे. एकदा सालाप्रमाणे आणि दुसऱ्यांदा कमरी सालाप्रमाणे. यंदाचा त्याचा शमसी सालगिराहाचा दिवस हिजरी 1075 रबी उस्सानीच्या 19व्या चंद्राला येत होता. या दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तो विविध मौल्यवान व उपयुक्त वस्तूंनी स्वतःची भारंभार तुला करीत असे व त्या सर्व वस्तू व धन दान करीत असे. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस उगवला. दिनांक 29 ऑक्टोबर 1664. त्याच्या आयुष्याला 46 वर्षे पूर्ण झाली. आणखी किती उरली होती कोण जाणे, परंतु एकूण 125 वर्ष आपण जगणार आहोत असे तो म्हणत असे. सर्व भरोसा अर्थात परमेश्वरावर होता, त्याचा आणि प्रजाजनांचाही. या वाढदिवस समारंभाचे प्रसंगी औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी, राजा रायसिंग सिसोदिया, इहत शाम खान, शेखजादा, कुबात खान, सुजन सिंग बुंदेला, जबरदस्त खान, बादिल बख्तियार, बरकदास खान, मुल्ला यहिया नवायत, राजा नरसिंग गौड, पुरणमल बुंदेला, कीरत सिंग कच्छवाह म्हणजे मिर्झा राजांचा धाकटा मुलगा आणि खुद्द दिलेर खान या सर्वांस हुकूम सुटले की मिर्झा राजांच्या लष्करात सामील व्हा. पेशखाने उभे राहिले. रसद, तोफखाना, बारूद गोळा वगैरे युद्ध साहित्य व प्रारंभी 14,000 शिबंदी डेरे दाखल झाली. पुण्याला पोहोचेपर्यंत वाटेनी हा आकडा फुगत फुगत जाणार होता. मिर्झा राजे डेरे दाखल झाले. एक सरदार आपापल्या फौजेनिशी राजांपुढे हजर होऊ लागला. वरील यादीशिवाय कुतुबुद्दीन खान, उदयराज मुन्शी, उग्रसेन कच्छवाह, जानीबेग, बक्षी, गाझीबेग वगैरे अनेक सरदार जमा झाले. मिर्झा राजांनी आपल्या तोफखान्याकरिता मुख्य दरोगा म्हणून एक प्रख्यात सरदार घेतला. त्याचे नाव निकोलाओ मनुची. हा कुठला प्राणी? हा होता रोम देशातील इटलीतील व्हेनिस नावाच्या शहरातील रहिवासी. मोठा चाणाक्ष आणि चौकस. औरंगजेबास अखेरचा कुर्निसात करून राजे निघाले. दिलेर खान आपल्या वतनावर गेला होता. तो परस्पर येऊन राजांच्या छावणीत सामील होणार होता. दिलेर खानाच्या पायाशी आपला पाय का बांधण्यात आला आहे हे मिर्झा राजांनी पूर्ण ओळखलेले होते. त्यांना सर्व काही समजत होते. मोगल बादशहाकरिता स्वतःचा जीव आगीत वहिरला. त्यांच्या घरात पोटच्या मुली दिल्या आणि कसलाही त्याग केला तरीही हे बकासूर कधीही प्रसन्न व्हायचे नाहीत किंवा आपल्याला आपला समजायचे नाहीत हे त्यांना पूर्ण समजत होते. पण असल्या क्षुल्लक अपेक्षाभंगाच्या आहारी जाऊन औरंगजेबाच्या सेवेत मात्र कसूर करायला ते वेडे नव्हते, फार दूरदर्शी. बादशहा आणि परमेश्वर यात यत्किंचितही फरक न करण्याइतक्या उच्च उदात्त पातळीवर ते पोहोचलेले होते. शिवाजीराजांसारख्या कंटकाचे निर्दालन हेच आता त्यांच्या पुढे ध्येय होते. मिर्झा राजांनी दिल्ली सोडली. लवकरच वाटेत दिलेर खान मिर्झा राजांना येऊन मिळाला. पुढच्या चढाईचे बेत खल्ले जाऊ लागले.
दिल्लीचे हे दोन राहू केतू आ पसरून सूर्यास ग्रासावयास निघाले. क्रोधनाम संवत्सराच्या पौष महिन्याची ही अखेर होती. अमावास्येच्या दिवशी सूर्यास ग्रहण लागणार होते. त्या प्रखर प्रतापी सूर्यनारायणासही अशा संकटांना तोंड द्यावे लागतेच. हं, मानवांची काय कथा, पण तरीही आचरायचा कर्मयोगच. न दमता न वैतागता कौशल्याने आचरायचा. सत्कार्य करीत असतानाही संकटे यायचीच, त्यातून देवांनाही सुटका नाही, मानवांनाही पळवाट नाही. अशा संकटांनाच महत्कार्याची पर्वणी मानायची. ग्रहणकाल ही पर्वणीच होय. मंत्रसाधना करावयास, चित्त एकाग्र करून तपश्चरण पुरश्चरण करावयास, इच्छित सिद्धीसाठी सुखोपभोगांचा त्याग करून संयम शिकावयास, महत्पुण्य प्राप्त करावयास ग्रहणकाल हीच पर्वणी. संकटकालात खडतर निश्चयाने मिळवलेल्या यशाची तुलना कशाशी होईल? होऊच शकणार नाही. आणि त्याग करावयास, दान करावयास, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्रही ठेवावयास ग्रहणकाल हीच पर्वणी. वस्त्रदान द्रव्यदान जरूर पडल्यास सर्वस्वदान, रुधिराचे अर्घ्यदानही प्राणदानही. आणि ही तयारी असली की राहू केतू कितीही प्रबल असोत, खग्रास ग्रहण लागले तरी धारातीर्थात उभे राहून इदम अर्घ्यम दत्तम न मम असं म्हणत अर्घ्यदान केल्यावर पूर्ण गिळलेले चंद्र सूर्यही राहू केतूंच्या नरड्यातूनही त्यांच्या नरड्या फोडून बाहेर ओढून काढता येतात. सूर्यास ग्रहणाचे वेध लागले होते, तरीही सूर्य प्रसन्न गांभीर्याने मार्ग आक्रमित होता.